मित्रांनो मागील सत्रात आपण काही उदाहरणे पाहिली ज्यात आपण सर्वसामायिकाचा उपयोग केला होता ह्या सत्रामध्ये आपण सर्वसामायिकाचा वापर करताना होणाऱ्या काही चुका पाहूयात सर्वप्रथम मी तुम्हाला असा प्रश्न विचारते की तुम्ही तीन एक्स वजा दोन वायचा वर्ग शोधू शकता का ह्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे डी हा योग्य पर्याय आहे तुमच्यापैकी काही जणांचे उत्तर कदाचित ए बी किंवा सी आले असेल परंतु हे सर्व अयोग्य पर्याय आहेत चला पाहूयात का आपला गैरसमज आहे की ए वजा बी चा पूर्ण वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग होईल म्हणून आपले पर्यायी उत्तर ए येते परंतु हे उत्तर योग्य नाहीये आपण पाहिले आहे की ए वजा बी चा पूर्ण वर्ग ह्याच्या समान आहे ना की ह्याच्या त्यामुळे पर्याय ए अयोग्य आहे आता ह्याची उकल करताना आपल्यापैकी काही जण ह्या सर्वसामायिकाचा वापर करतो परंतु आपण इथे वजाचे चिन्ह लावतो अशा प्रकारे आपण अशी चूक ह्यामुळे करतो कारण की आपण पाहू शकतो की वजाचे चिन्ह दोन वायशी संबंधित आहे आणि म्हणून विस्तार करताना आपण दोन वायचा वर्ग लिहितो आणि मग वजाचे चिन्ह जसेच्या तसे लिहितो जे अयोग्य आहे तर पर्याय बी अयोग्य आहे आपल्यापैकी काही जणांचे उत्तर पर्याय सी येते कारण आपल्या सर्वसामायिकाचा उपयोग करताना आपण दोनने गुणायला विसरतो म्हणून आपल्याला हे उत्तर मिळते जे अयोग्य आहे म्हणून पर्याय सी देखील अयोग्य आहे म्हणून आपल्याला तीन एक्स वजा दोन वाय वर्ग सोडवण्यासाठी दिलेले आहे इथे ए तीन एक्स होईल आणि बी दोन वाय होईल ह्या सर्व सामायिकाप्रमाणे ह्याला सोडवल्यावर आपल्याला हे मिळेल म्हणून पर्याय डी योग्य आहे आता हा प्रश्न बघा तुम्ही मला सांगू शकता का की योग्य पर्याय काय आहे योग्य पर्याय आहे बी आपल्यापैकी काही जणांचे उत्तर असेल पर्याय ए परंतु ते अयोग्य आहे चला का ते पाहूयात आपल्याला ए हा उत्तराचा पर्याय मिळतो कारण ह्या दोन पदांना वर्गीकृत करताना आपण फक्त एक्स व वायला वर्गीकृत करतो परंतु आपण एक्स व वायच्या गुणांकांना वर्गीकृत करण्याचे विसरतो त्यामुळे आपल्याला अनित्य संख्येबरोबरच त्याच्या गुणांकांना वर्गीकृत करण्याचे देखील लक्षात ठेवावे लागेल हा प्रश्न देखील आपल्याला ह्याच सर्वसामायिकाचा वापर करून सोडवता येऊ शकतो इथे ए चार एक्स आहे आणि बी पाच वाय आहे तेव्हा त्याचे उत्तर हे आहे म्हणून पर्याय बी योग्य आहे तेव्हा आपण ह्या सत्रामध्ये अशा काही सर्वसाधारण चुका पाहिल्या ज्या ह्या सर्वसामायिकांचा वापर करताना होऊ शकतात